शृंग निवासिनी नमो सह्याद्री शिखर रूपिणी नमो त्रिगुण रूप विश्वमोहिनी जगजननी तुज नमो। हे देवारा मधला देवता सोन तुमने कृपातून मी गणक ज्येष्ठन जमाले न बस आते मारे निसे सोनांचे पापाजे साला आमना वाड वडील भी पूरा भुक्या बंगाल होता त्या कधी तुमने सोनान गाठे होतात ना ते मी तुमने सर्व देवसे मुळी सन सोनांचे पापा बनले तू पण काय करू तुम्ही समजा पित्याना देवशेत माय मग आपला गाव म सोनाना देव विषय ना कोणापाशी सोनान देव कोणचे एवढा तयापूर आपला गाव मा राजाले दिवाई माहित नाही का व तो माय करी नहीं का तो पांडू आबा तो सकाई सकाई मटाय पुटे द्वारे मांगस तो हाँ तोच येड़ी जाएगा दुर्पदे तू वो तेरा घर सीधे जपाने जा रहने अंतेना पसों ना नहीं टलकता हीन नहीं वो भाई कर काती शे ना दुर्पदे तूले ते महिचे मरा बंगाल जेना और नजर गई तोस कंगाल त्या पांडे और भी नजर टाका ना वो मी भी नावना दौलत छे लोकेश ने जमीन आशाज गाने नान करे बैकात के मी पोटे एकच पोर छे सरोतीन साठी तर करायनो मी मम्मी तेच तर म्हणी राहिनो हुल्लू बाळानं त्या पांड्याने बनवलं ते इट बन सोन हो तो आता निश्चित दे मी त्या पांड्या भाई कसा तो पांडुरंग उभा असते मग वा ना जल्दी मी काय म्हणत काल निम करणं आहे ना ते आज करा आणि आज करणं आहे ना ते आताच करा देख आते जास आणि ये सर ए इट बा जल्दी ये रे आम ना घर मी नाही का तुले मोडी सन पांडुरंगा बारा वर्ष पाहिल आखाडी कार्तिकेनी वाणी मनी टेनीनी पण औंदा का मनी वाणी टी जाई काही सांगता येत नाही गरीब लेन माणूस क्रास तुम्हाला अंगे जर माणूस किनी राहती ती मी येतो तरी तुम्हाला घर संगे काय असो आप्पा बसा मी दूध लय चाल नाही नाही राहू दे याला 100 रुपये बापरे 100 रुपये आणि का बरं आप्पा तुम्ही आता एकादशीला पंढरपूर जाशात ना तिथं मन्ना मोरस नांदे पांगसले वाटी देजात सहज एवढं पुण्य गळी अहो आप्पा सालमा दोनदा वाऱ्या करू मी पंढरपूरला पण औंदा काय विचार होत नाही म्हणा का बरं काय अडचण ती तुमले सांगा तर खरी वय वय गे पायी तर काही जाता येत नाही बरं मोटर गाडी तीन जाणं म्हणजे 500-600 रुपये हातमोज होजी आप्पा अहो मग असं मोके बोला ना आबा माणूसले माणूस भारीच आहे का हे आले 1000 रुपये नका नका आप्पा इतका पैसा कथा फिरू मी अहो 500 दे द्यात 500 मन करते तुमले तीर्थाले तुम्हाला एवढा उपकार कथा फिरू आप्पा मी ये ना मन काय उपकार छे आबा मन बाबर आता तेल धारतो नका मी तीर्थ करायले
अप्पा तुम्ही खरं गरीब ना वारीस होतो आज मैंने आखाडी ने वारी टी जाई रहती और तुमना पाय हा घर ले लागना म्हणून माले पांडुरंगनी भेट वर येणे हे पांडुरंगा बाबा पितने डो बा जो मैं कपड़े ठेवा तुम्ही अप्पा और पित्तळ नाही ठेवानी सोना नाही ठेवाय सोना ना आई आमना वाडवडीली देन छे अप्पा बाबरे सोना नीट बा अरे मग काय देखरण दो ये ईट बाल मोळी सन थोडी बघ खेती लिल्या एक गरीब गरीब बाई कर लिया ती तरी तुमले कच्चा नप्पक करी खावाडी तुमले दर रपन आधार देवी जाई नहीं अप्पा असं सोचणं मी पाप से आम्ही प्रत्येक पिढी या ईट वाले वाढवतो नी मनी गरीबी मुळे मी वाढवू शकलो नी तो मोडू कथा ही मग ईट बाजू मगर सन कथली चालत तुम्ही संगेली चालना अप्पा मीरा ओ पंढरपूर मा आणि चोरे घुसो घर मा म्हणजे गाय का बना इटो बा आओ आवा तुम्ही भलता भोई वर्ष जत्रा मा भी औश्या नवश्या गौश्या असा तीन तरह नडोक राहत आता गौश्याने कधी नजर पडली ते मूर्ती भी जाई आणि तुमना जीव भी जाई सांगा काय बा पडे अरे बापरे हाय भी गोड बरोबर छे मग काय करू तुम्ही तरी काय उमजाडा अप्पा देखा तुमना कधी मना बरोबर असं भाई ते मना परवा द्या इटो बा जो तुम्ही वारी कृष्ण वापस येशात तो ओले जा तुम ना धन दर खेपले संगे ले जाऊ मी पण आता तुम्ही सांगिरा ना ती नाही तसं नाही बरं तुम ना कधी मावर भरसन होणार तर ले जा संगे नाही अप्पा तुमना सारखा देव माणूस अख्खा गाव मा नाही तुम्हाला भरोसा छे मना ल्या उठो समय ठेवा मी भी तयारी करस जा तुम्ही बिंदू आणि या 10 रुपयांना मन कडत इट बाल फुला चढ द्या अहो तो नाही तो बाबांकडे जतनवर रे आणि सुखे समाने परत या येस मी हे पांडुरंगा काय देव माणूस आहे हो दुर्पदी दुर्पदी तुम्ही काय लनु हाय अमाय इतला मला लई भी उनत तुम्ही असोना नाही तो बा हो मला नाव से दौलतराम दौलत कमावण मन काम पण मी काय मनस कारभारी काय जल्दी तू नी असोना नाही तो बारे नाही का पगाडी टाका हनुमान नाही का सोना ना दागिना कडी टाका काय सांगिरानी वाया सोना ना घड़ा डागना अंबर में टाकू वाया सोना ना घड़ा डागना अंबर में टाकू मग सांगा राया सांगा मी कसे दिखसू मग सांगा राया सांगा मी कसे दिखसू मला सर्व समजस कोणा पासले
तेना सात पिढ्यात घाम ना दाम से हे मूर्ति देव सुद्धा लोवाडले चुकणार नाही तुम्ही एक दिन काही राहणार नाही तुम्ही आपण कंगाल आहे जशात तुम्ही शे मनुष्य म्हणतस आवस ना पोटे कावस तिले शिल गाव आता दी मी काय म्हणन पहिले त्या पांड्याना गोंडा वायाना तो जेट नाव पंडर पुरले भेटे ना नजर तिला पांडुरंगले बोला पंढरीनाथ महाराज की जय बोला पंढरीनाथ महाराज की जय उनु मी भेटाले पांडुरंग तूले उनु मी भेटाले पांडुरंग तूले धावना इठोबा पावना तुमाले उनु मी भेटाले पांडुरंग तूले उनु मी भेटाले पांडुरंग तूले मना दाता तुझ मना पीता टयस संकट तुन नाव लेता तुझ मना दाता तुझ मना पीता टयस संकट तुन नाव लेता सावळा मना तू भेट दे न माले कोनु मी भेटाले पांडुरंग तूले उनु मी भेटाले पांडुरंग तूले ठकुनु मी आते पंढरी ना धनी शेवटनी भेट हाई सेना तुनी मानी थकनु मी आते पंढरी ना धनी शेवटनी भेट हाई सेना तुनी मानी देनारे दर्शन जग जेठी माले उनु मी भेटाले पांडुरंग तूले उनु मी भेटाले पांडुरंग तूले पांडुरंगा हे परमेश्वरा आंधा तुन दर्शन घडत नाही पण त्या दौलत अप्पानी मेहरबानी म्हणून आज मला तुझी सेवानी संधी भेटली हे इटोबा त्या दौलत अप्पानं शेर ना सव्वा शेर कर तू गरीब ना वाली से त्यांनी रखवाली कर हे पांडुरंगा हे तुरी म्हणून शेवटलीच भेट समज आता मी घर राहण्याच तुरी भक्ती करतो पुरेल आयुष्य मी तुझी सेवा मला लावसू बर पांडुरंगा निघच मी आता देशाला लागले कोण मी
से पांडु आपस सदा घर में कार बारे की बात किया तू कहा जाए कहा शंकी कार वो कहा काम से रे और परसात ले पंडरपुर कबर तू पंडरपुर गया था का अरे बाप अप्पा तुम्ही दिन जाते हमारे तीर्थ घर ले हजार रुपया अन्य मी दिन जाता देखो निकोल ने दमले तेरे वगैरह खाओ हमने कहा मोदी वाटी तोरी वायर आए ना तुले 1000 रुपया दे तीन दे यार अपन उपकार कस का इस उताई मी साला मी 3 रुपया ना मंजर लेस नहीं कोई सकुटे से दांत घसड़स तुले 1000 रुपया तेरे दिसो के मी तीर्थ कर ले अब अप्पा मी गो त्या दिन आणखी मला सोना नहीं ठोवा दिला तुमने ठेवाले सोना नहीं ठोवा हा अप्पा तुम्ही तो सांगा होता का जत्रा में कोणी उपाडी देवी म्हणे मन तो मी दिगे होतो तुम पार सोना नहीं ठोवा तुम्हारा भी देना साला तू नका राजा भाई की गया रे गरीब ने मजाक करो ना तो आपा हमने वार बोली ठेवा से तो आया साला का भाई जब गया मैं तंगड़ा टेक रहा ना साले घर बैठे ऊपर चाहिए थे सांगवाई ले तू जाए रे बाबू आने दोन वरिष्ठ ना सेम रहा पर ये भी आत्मा इन 5 करोड़ को सोड़त नहीं अंतु ये 60 वरिष्ठ ना दल्ला डोबा सोना नहीं डोबा दी रहा ना का कसा ना सोना नहीं डोबा ये ना पा सोना नहीं डोबा था ते मांगला पड़ा मांगत फिरता का साला ले घर जपाले जाओ ने सोनो बस नहीं रहना नका अप्पा मारो रहम करा मी तुमनी दाढ़ी धराज मी तुमना सर्व पैसा पेटी टाकसू पण मना विठोबा माले वापस दे दाओ अप्पा मना इठोबा वापस साला तू जास को आवड म्हणजे तू खास साला कुबण देखत ना हे पांडुरंगा पांडुरंगा काय विश्वास घात कर अप्पा कडे बोलले पाकंड वर दबल्या जा उतरून पाड रे जाय तू माले आज खाली हाथ धाड़ी रहे ना क्या गाँव में भी तू एक दिन खाली हाथ दाशी और मेरा हाथ पकल के लिए रहे ना ये वड़ा कौन था जाना जो सिवाया गया तू तू ना शराब हमले लागीं थे तूले संगीतेश कभी गाँव में वन नामों शिकर शी ना ते तूले तू ना घर में कोंडीशन गास्तेल टाके सन बत्ती ले दूसू तू ना मड़ाले पानी धार भूकन देवानी तूने सारे सरकड़ा भी कौन देवानी आसाज बटक से तू बुधवार मा वाय कर तुम तोड़ का है ए पाडू राजा देखी रहना तू भगवान कौन कौन सा होते मी या जगमा मना एक सारा से तो मंजे मना बाचा आते मी सूरत ले जात मना बाचा दूड के ले समझे हकीकत सांगे कोज लाई तलाई मना ने आए हे पांडुरंगा द्रौपदी मी येसो कसा जाणार तुम्ही आणखीन बहिणा त्या पांड्यासाठी मगज मारे करा मा आज मन सर्व डोकं बरं म्हण करा ना जपा बरं पलंग मी तुम्हाला डोका दिले का बाम लाई दे तो बाम करता था आज गाव मारे मान जत्रांत बसायचे तब देखत आणि थोडस डोका करीस आ त्याने तुम्हाला डोकं दुखव कशी तशी मी नांदायला हो यू कशी तशी मी नांदायला यू कशी तशी मी नांदायला हो यू कशी तशी मी नांदायला पोळी भात मी घातला
स्टेशन वर तो उतर नो आता धुड़क्या वाचायला यार्डला धुडणं पडेल चला दाळीन बाल नंबर दिसतस ना भाऊ एक एक बाल पाणी नाव त्यानं गत दिसस भाऊ नंबरी चष्मा शे भाऊ म्हणा नंबर वस्तारा चलाव दादा नहीं तो दिशी दाढ़ी लेन पपई ना मैं चीरा मार अरे वो तू चिंता कर नको जाड़े जाड़े दो तर पड़ी तले जाड़े तुट्टी खूब सीधे सुनी गाओ राउत बुआ उतना यार आई से का हाँ आई से कांदेशी वांदेशी आदिवासी बटर आता साढ़े कौन पाल तुम ले आडे दुड़कू कोण रास आडे कोणतीस दुड़क्या राहत बाप्पा तुम ना दुड़क्या काय काम करस ते सांगा गजगडाला काकडे गोया करस तो 420 बिगर बायको ना कांदेशी मित्र मंडळ ना अध्यक्ष का हा हा तोच कोण रास तो ते देखा ते टपर नाही का तेव्हा रे तुटे लांटी ना शेते बस त्याच कोपा मार असतो आते तो गरज होई तो गुंडे मुंडे पडेल वा जा तडे तू हा हा अरे उकारो चुलता दाढी कुरपी राय ना का वार वक्री राय ना अरे वो कोणी खांदेशी हो नका उरुक वाटस माले दुडको नाना हो दुडको नाना कोणे रे साला का उदने यार मान दुड़किया मन साने तोड़ मरे दुड़को नाला मन नारो कोने कोने वो अरे बासा दार के उगाड़ बासा कौन हूँ वो अरे बाप रे आबा मामा तुम्हें या बासा बरन जाए उन्हें ते अरे ठल अरे काय सांगू बासा मार मोटा घापा होना खबर काय जाए अपना गवना तो लेनी पैसा दी सर मारे पंडर पुरनी वारी करा लाई और मारे उल्टे सुल्टे भरे सर मना इटो बात ताबा वाली ली था मम का इतने नून मांगा ले गू तो बदली पड़ना अन्नी जरा एक कौन पर सांग जो तो तेरे मारे जितना भाई ने धक्की दी ली ये वाला डाकू आएगा तो अरे बाहर से हमारे आज तक मार पड़ना तेरे कदर ना कर ले बोलना कितना बहुत सी जोड़ी सी लेनी ये गला चेतो तेरे बावनी बढ़ने ये कच पोर्शे है लेकिन करा जोड़ते बस मंग जाए आते आप लगाम आते में तो सोना नहीं तो भाभी आंसू अनि तेरा जवाई भी बंसू अरे बाचा तो बारा घाट न पानी पहेंचे अबा सूरत न लोग आसर दूर के चार सिविस ने मंदस माले साल आकर दोले आने नहीं बोंगा बाजू फोंगा बोड़ा मंग माल बोल जा चला दूर गया बंगारी क्यों चल बने जाए बस चला बा तू ये क्या थे कुटे पाऊँ मामा सिद्ध में ना अपने ऐसे मंच का जवान चाहते दोले ना बारा बजा डाले अनि तेरी पोरली नवरी सजा डाले कौन था दावया अनि कोई नवरी बना जान पोरले तू मिथुल सर्व समझाड़ी देसु पन तू ते दौले अशी उच्च नहीं बरानी कि तेनी गमी जाए चेहरानी तुला तो माहित छे ना चाटा मारा मा सूरत मा नंबर वाले मना माहित छे मनी संत मिथुल संगे ली राय नु बस आते एक बाड़ानी गाड़ी आणि बाड़ाना कपड़ा देगा आपला साठे अरे बाळा तू काय करा तुला शेडना कपड़ा मना शेडनी गाड़ी आणि ते दीव दौरान ते फ्री फोडी बाबू देख रहा सूरत में मोटा मोटा शेट्टा बट्टा या से पूरे जवाब तैयार है पर यह सब दलील मन से वो कर सो तो खांजिस नहीं कर सो बरमा हम ले मैं पढ़ना तुमने बाबू भी लगन जोकती से मैं तो ना मैं तुम ना करूँ
आणि आपली हुंडा फांडा काहीच नको. गण से आपला पा निस्ती पोरगी सुंदर पाहिजे. मग आपले पोर सुंदर असे द्रुपदी इरेल ते दूधले सुंदर तू. रोज पीपी मन सी सरपट जाए दूधमा बाळसनात काय चमकी राहना. अहो केसर टाकेशी दूधमा बरं पोरलं काही विचारणार शे का आणि नवीन काहीतरी विचारा. भाई मला सांग मुंबईला चर्च गेट पुणे स्वार गेट दिल्लीला इंडिया गेट तर प्रत्येक गावात कोणता गेट कोण गेट. या पुरा जगमा सर्वात मोठी सिटी कोणती छे. इलेक्ट्रिसिटी दुडकुना ना ओर हुशार छे जागाते घरमा आपले पोचारे पाहू शे छे. बसा न्यूयस द्रुपदी गर्भवती ओरेल छे बोल काय विचार सुना. मला तर नाही का तर सुरत ना पांढऱ्यासर पत्ता भरोसा नाही तर ते त्या नाही का हाटेल मग कब्बशा धोतस आणि आठे उन्हात काही हिरो बनी सर येतस. हो सर्व लोक सारखं नाही राहतस त्यासनी गाडी त्याचा कपडा देत तू मोठ्या असा विषय. कोणी जिंदगानी ना सवाल छे पहिले बारीक निरीक चौकशी कराल मग पुढलं पाऊल टाका. बरं काय डन मग आप्पा. बहिण म्हण पण तुमनं काय शे काय नाही स्वतः एक नजर द्यासन देखी आबा. आप्पा गोड अशी शे नानासी दरी से जेवरो दरीना जीव मजी देतो तो नानाचा डोकावर आम्ही तळ टाकन मागी शेत. तुम्ही या शेत या शेत आंटी वाय बघू येतील दळीने मत न्यावली जातं. दल्ली ऊन आत्मा तिजोरीने किल्ले सोबी सन डोळ्या मिटन मागीसे ते समज करशे हो. पण तुम्ही इच्छानी होणार तर राहू द्या काही काय नाही म्हणणार कोणीच ना. चला ना ना बरं थोडं थांबा मी येस. द्रुपदी त्या पाणी मोडांना नाणार देख अजून विचार कर आवडे असा मिळ ठोकर नको आपण हुंडा बचिर आणि आपला देख मग तुमले पटते तर द्या आकरी. चला मग निघू जा मी. अरे नाही हो आता दोंडाच्याला भिडूत जुग्न जुग म्हणा राम क्लाटोर सर चढूत सस्ता मस्त बसता फाडूत आणि तुम्हाला लगीन बार फोडूत. चला मग करा तुम्हाला भाऊ बंद गोया. अहो पोर देणार आम्ही नांदणार तुम्ही आणि त्या रिकामी बोंगाना काय काम साठेल ना बागडा दुकडाले गच येत कपडा ना बारकी बसा नि बाय बाय पैसा लेस. देखा दुडक्या सगळ्यां देवळाने पावल्या आता फक्त बसता फाड नवडी सजा. तुम्ही येस का बसता पडाले मी आडेच थांबस देखा देखा पोर बेठी तर तुला मी ते मी बी गुंड रेस. चला आपा तुम्ही घ्या गावणी आपा देखास. हे भगवान मर जाएंगे दट्टी कट्टी बाय को बैठ दे. अरे बाप रे आई का फरगे वाह काय मरे जा ही पण मरे दुरून ते किदन तिने गुंगुटी दिला बाय को कर सुत ही रे आते रे पटाडास लेकिन कटाडास आणि सूरज रे कटाडास. हो बहीण वा ताईडी वा आकड जासू मले सर मरे नी बरं गुंगड तू खोल ना मेरे संग बोल ना तेरे संग शादी टोकूंगा रात दिन पाव चेपूंगा तेरे मैं रात दिन पाव चेपूंगा. साली उबिनी चुबिनी बैरी तो नहीं साली कहीं तेरी बात से बरा मैं से चुप बड़ी से चुप चुप बैठी हो जरूर कोई बात है चुप चुप बैठी हो जरूर कोई बात है. हाय अरे पहली मुलाकात है जी पहली मुलाकात है पहली मुलाकात है जी पहली मुलाकात है. हो बामो मेरे राजा मेरा नाम ही सपना और मुझे बना ले अपना. छो जी मैं अरे आए हाँ एक रुपया तो देके जा अरे आठ आने तो देके जा अरे नहीं आठ आने तो चार आने दे दे. और तेरा जार पत्ता खाए तेरा मुंह का wow.
सेठ आपल्या दुकानावर चांगलं बसत भेटस सस्ता मा मस्त या करता येतो तर आपलं रामकला टोर धरून ना मी गड़ा चलो इनका बस्ता पड़ देंगे तो क्या समझता है क्या बस्ते का मैं खुद का नहीं पड़ता इनका क्या पड़ूंगा बड़े सेठ यार दादा कुछ ना है तुम्हें बच्चे पर जोड़ा चलो ना आज नहीं हाँ हाँ ये तो बच्चों पर अरे बाप रे राम राम सेठ मैं तुम ने जितने भी पहले आए रहा निकाय सीट निकले तितले आए क्या अरे आते नवीन जैसे सीढ़ी निकाय सीढ़ी निकले क्या भी देख गले पर आते जो मैं तुम आटे बस्ता पड़सू तो तुम ना आते बारी चला चलो भाई चलो पहले तुमने कपड़ा काढतस का मन देखू नका मी अंगवर ना कपड़ा सो टाइट ओकल तयार नवा कपड़ा लिवून त्या शिवू तशी दल लेना जाऊ जीव त्याने करता तुमने कोरले काय सजा नाही तेवढं दे दादाजी आमना जवई बहुत धुड़कना ना तुम्हारे बता खुश है तर आते जी नवरी करता माव सर कौन तो देखा ना बहुत तुमने कौन तो पसंद पड़े देखा तू भाई मुझे तो ये पसंद है ये अगर पहनेगा ना नवरी तो नौरा अपने आप चमक जाएगा पेट्रोल आमना देवरा मीडो बसे चला दर्शन लीले महाराज सुकना देव आमले मामा मूर्ति कुठून आली हो आणीने जवई काम गजन बनाय पुरुष वनाने से सोनानी बाई जुमन कडे एक क्विंटल सोन पालतो पडेल से ओ माय ओ एक क्विंटल सोन तुम्हाला युट्यूब आ देखी सर मन असा विचार वस की त्या सोनाना भी अशाच मूर्त्या बनायलो मग बनायले ना हो उलट चांगलं से मग असं करा ना अहो तुम्हाला युट्यूब आमले 15 दिन पुरता द्या का बरं येणं काय काम से अहो तो दादा कारागीर अशा मूर्त्या बनवतील नमुना शिवत्या असं काय समजील आता या काय देखा तसले नाराज करू नका अरे पूर्ण आत्मा तिजरीने किल्ल्या तर भेटू द्या वाती गंगाचे रोज नको मुळा कसं आपण दिले ती मूर्ती दसले जोय बो ले ती मूर्ती देखा बरं पाहू ना मनी इरीने नाही का घर सोडी अंगण देखील नाही शे बरं मी तिने काळजी करू नका मामी तुम्ही पोर आहे ना राणी बनी सर राजकीय बहिणी मूर्ती ती देवाई गई कती जाईल मूर्ती आपली हिरीने शे का सांभाळले आते आपला नाही का भलच भलच आहे चला गरमा चला उतर उन आपलं ठिकाण चल भाई धुडक्या गाडी का वाळा दे देतो बालचना बा या गाडीना काय इस काय मोड देत होता चल भाई आगे मैं देता
गाड़ी भाड़ा नहीं होती का तुमने? नुस्ती गाड़ी नहीं, आंगवर ना कपड़ा सुद्धा भाड़ा नहीं। काय? चल। अरे दुड़क्या मूर्ती आई का यार बाप रे तू तुझी फोन पे ना दुड़क्या चारशे वीस असाच म्हणतोस का मामा माले? हाव पांडू बाप्पा आता का था? पांडू बाप्पा मेरा मामा से तुना बाप ने जैसी मूर्ति गड़प करी मनीषन मी तुल करी आणि ते तुमना कपड्यास ना मिला आणि तो बंगला ते अक्क कुठे होतं या झोपड्या शिवाय काहीच नाही म्हणा बा मी तुना बापना बदलली ना पण तुला आधी ह्या झोपड्या मारा सन मला संसार करणं पडे अरे दुडक्या हाय मूर्ति गाडी मी विसरून जा तू बरी म्हणते अंगी मामा ले आऊ युटो बा अरे बाचा मना जीवन आता काय करणी अहो राहू दे तुफान मी आधी जात साधू संतस ना संगत मा हिरी अहो इटो बा ठेव मी एस मामाल पोचडी नाही तर बस थैली मा इटो बा भर नवजीवन धर आणि पै बाप ना घर मी तसा मातली नाही चिखल मा भी कमल फुल उगस समजना हुशार से मनी संत उपाडी मी तुले चल बाल चला बा मामाल पोचडी चला मामा चल बाचा मना बाप ना करणी फळ माले कस भेटना आई तर मना बापले उमदडा शिवाय चालाव नाही का आटी नाही यार अजून आपले हिरीन पत्र नाही निरोप नाही हो त्यासना मोठ मोठा कपडा साकार नसतच त्या दगड तसू पोरले काही येणारा जाणारा पार्ट्या सोड पार्ट्या चालू दडे मी ते म्हणत ना पुरी सोना नेलं ते कवी आपली पोर हिरी आप्पा तू नाही पसरले आता आय माय मले का जेवणी चुलाल पायला बोला भाई मग तू पोरण माझ ना तू चुलाल पायला बोला त्यांना तुला त्याकडनं पुढे डोकं चालस हो वाचा ना मग ते पत्र तुमने भी समजेल ना की जेवायला मला मत कितला जीवस येते आपास कळून येते की माझा पती करोडपती ओ माय ओ करोडपती करोडपती नसून भिकारपती आहे का तो आपल्याच गावातील पांडू आबाच्या भाचा असून त्याने तुमचा हा सूड घेतला त्याने तुमच्याकडून नुसती मूर्तीच नाही तर तुमचे नाक कापून तुमची मुलगीही नेली जे सर्व जरी तुमच्या करणीचे फळ असले तरी मी त्याला माझं नशीब समजून आहे त्यात समाधान मानून त्याच्याशी आता संसार करणार आहे तुमची लुच्ची लबडीने कमवलेली इस्टेट तुम्हीच सांभाळा झोपड्यात राहून तुकडे खाण्यातही मला आनंद आहे बहिणी बानट पोर साधे बानटचे काही पोर बस ना दादी थंडा पोट टाकणं पोरणं नशीब अरे मी पहिलेच भूकू की स्वतः डोळ्यावर दे की असं मरी मोळ काय पांड्याले पोर भी गई आणि सोनाली मूर्ती भी गई तू नाही सांगत होती मूर्ती दिली असं मी दुनिया म्हणू तुमले काय अक्कलली होती तुम्ही का शेण काय जा आधी पोरले बी लय मूर्ती बी लय ओ जासो भाईजा बहिणा पाण्याने काय नाक काप बाप म्हण तुनी का बिसी किसी लागणार काका अरे भो बिसी बिसी काय लागणी नाही माले नातू जाया घर पोऱ्या पाची कर राहना मी आटे पाची कर राहणो नातू चांगला भाग बल्लीस ना मग आपला आटे काय शे भजन का कीर्तन अरे भो भजन नाही ना कीर्तन नाही तुमले दोन्ही जीवसले ना कार्यक्रम साजरा करना से आम्ही काय कार्यक्रम साजरा करसो भो आपला आहे राणी दगडा तू बन जो होय मी बन सु सासरा आणि आई ओ बनी म्हणे अंडेर का नाची घरातले मग नाचू ना मी पुढे जुनी पिढी नी पोरशे लसू ते शाबास पोरी बर मग दुडक्या रातले नऊ वाजना का बस काय सांगू मामा काय सांगू रे मामाईना तुनी पोर ना तुले दुना पोर तुनी रे अंजना कटाय सेनारे देखना हाय उचलस लाटन केस थाय दायसन हाय उचलस लाटन येस थाय दायसन नको ठोकू रे मनन मीठ लाय लायसन नको ठोकू रे मनन मीठ लाय लायसन अंडा मांगाडी तयन काडी खाय खाय फुगी गई याना घरा मादे करे बाबा तेल ती कावर नाही याले डोस
जीवन तून आठ राय राय सन माय दर्शन तून जाईन जीवन तून आठ राय राय सन बना धुड़कल कभी बोलू कारण तू करोड़पति से मग झोपड़ा मा कसा रहा मग मूर्ति भी आती लगा नहीं तो हिरील भी दाड़ो नहीं उलटीज बना हिरी बेटा बापरे आप बंगान बांधकाम चालू से ना अरे चल चल बीड़ा टाइल हिरी कभी गई हिरी का आप बंगान बांधकाम चालू से ना तट जाए देख रेख वह तू तीन बना तू तीन मैं जाओ से बाजू मोबाइल भी तुम ना मैं फोन कर दू थे मोबाइल मोबाइल देख दी ना मी वाकड़े मुंडा भी रहना मोबाइल आए का बहिणी बहिणी का उरली नवी अरे तुम्ही वनाओ काय गमत देख रहा पोरे बाला होना बापरे एवढे आकाटाकर गोड अत्यंत मी रिले बहिणाच्या आटोन मारना बंगला बांध राहणार तुटेल ना माली येड बनणार ना आणि मी ते येड बनवणार नो ऐका समजासी सुनाटले चला आता तू येस नाही तशी नीट बाबा बदलायली असते गाड़ी उसकी जाएगा महाराज बर जाए बाप दौल उखर नहीं चाल मी भी तो बंगला बांधकाम चालू से चाट मारती नहीं भी खर पटी गेड़ा बैल द्रुपदी देखो सोन मीठ पान मूर्ति लो अपनी हिरील भी लो वही सोन छिड़ी माय वो आठ दिन मैं कसी पोड़ी कटो गई वो बहन तू माँ तू ती जाऊ रही ना नहीं वो बहन तू ले आना साढ़े नहीं का तुना बाप ने बाना रचा हुआ था मैं तकदीर में बताते हो ना तुम ले का गरज पड़नी मना संसार संगे बांगर सुरत नहीं त्या तुटे ना संसार करसु आज से नोटिस दर्शन पार्वती पाड़ काबरा काबरा का काबरा आज तू पण तो वय वय आगे आज मन बरबर हो रहा देखस तू लगीन टोकस मी का इतनी कानू नहीं तुम नायकी सन मना नवरा सोड़ दे होते बराशे मना मना धुड़क्या से दोन दिन का रहनी ते तीन पाटा पूर के वाजा लग गई तिने से मिल दिया होता दी ये चुदे आना तिले काग दे हाथ ले राप ना सोना ना इटा वा बेटी गया ना दोन दिन हुई गया तेरी मनी इरी ना थाल तपस नी साल ने क्या तीन माय पिछकी गई मरो सले ए इठो बा महाराज मनी इरी रहे तो तूने रोज पूजा पत्री करे आते मिस तूने पूजा करत मूर्ति फुटी की अत्ते मने ध्यान मऊन साल त्या दौल्याले मिनी येड बनाव तो दौल्या माली येड बनाई गया साल त्या दौल्यांनी त्याने गरमाईन बिगर कपडाच ना आखलं मग मार बोला ना बालंगापना करी मरी बायकोले भी ली गया चांगला चला भी कसा अजून सासरा भी ते अरे मी ते सोची राहिनू त्याले सालाले मी एवढं तेल लायल वर सुद्धा त्याने मने चौकशी कशी करी नाही
आता काय करशी, बायको भी गई आणि मूर्ती भी गई. अरे मना बिनाव दुडक्या 400 विषय सालाले ने त्याना गाव मैन कंगालपती करीसन आखलं ना, मग माल बोला ना. आते तडे उस्ते मस्त कराल जशी असं. अरे जशी नाही तो तेल लावले बालचन आबाहून ता आते त्याले तबा करायला तू चाल मन संगे. मी काय करसो तडे, मी सांगसू तसं करा ना, मग देख त्या दौल्याला कसं बोंगा मागालस मी तर. चाल ना मात्र नको नको आवड जो चालत. अरे पहिले तुम्ही मूर्ती रुबारी कोणी लुच्चा म्हणत तू लदू शिंगडे ना कंबर म्हणत मी बच्चा आहे ना जग दुनिया असो करा ना तुम्ही हिरी कधी गेम आम्ही तीन साई बिनी लग्न जायच ती इन रातले 12 वाजता हिरी लेला म्हणतो तू कागद उभा करायला तुमना तोंडले कुसाय लावा जय बाबू हात पाय धुवा जेवण बडा बरं तुमना जेवण तुम्ही चेंदा नको आहे नारू 10-12 वाजून डाक जाय पाडवा जाणे तुमना नवकाशे सुपडो तुमले जेवण असे का भुके टांग लावणे से तुम्ही इतला काय करत होतो मामा चला सुरू करा साला तो कोणता तू तंगडवून ना बाचना बा त्याने करी म्हणून मागण्याच्या घडी जाऊ द्या हो उई येन वाईगे मामी मटण काय मस्त आहे मुद्दाम कोळलं मटण करेल से बहिणी बहिणा दुडक्या तीन पाटका था ना मला लुच्चा म्हणून साला बचा आहे ना येते तर निसी टिरिंग टिरिंग करायची आदत पडी जाईल से मटण देऊ का हो जरा सर नाही नाही बचा आहे मामी टाटा तुम्ही घुमी आते दावारा तो टाकल से जयसन तन्ना देवर निका म्हणून तीन लोक समजो धुडक्या तर पडायचे असं नाही तर खावला करता मास्का मारे दी तुम्ही जल्दी आवर अनपड मी कपाशीच्या मजूर दे द्या ना ओ बहीण येते म्हणा आज डोकं टिकणार नाही ये जो काल दिली देवाय टोकरा खावा काम नाही करत तुम्ही मी कसं करता लयले मग तुले काहीतरी मधला मार्ग तरी काढ हा एक कुप्ती शे तुने जेवण भिजी आणि मूर्ती भिजी कसं काय सांग तू मी तुले घर मसान वाटे उतर देस उतरता जेवण करले आणि मग इथं मूर्ती धुनले आणि मग मला सांग मी लगेच तुला वारी वाढले सु हा चाल बरोबर शे चल मग उतर माल खाले जागे राय बरं नाही तर झोपी जाशी झालं असं पडू होई का एखादी आराम मार लगेच तुला वारी वाढले सू साल पहिले पोटू बा मग इट हो बा सेवा काय डाल किंवा साल काय डा सारेले तुकडे बिघडू द्याल नी उडा दे भांडा पडा आज रोज चोरतो नाही अरे बापरे या उठी गेल अरे सुप्रिया हॅलो वड रे हो सुप्रिया वड रे ओ चोर रे पुरी ओड घुस लागला घरवा चाल या सुपड्यान काय फसाडो बाप जो बिगा साला डोर नाही आवला ना पण मला जीव माल बचाडना पडी पहिले मी लाईट बंद कर देस आणि भुताडा आवाज काढत या गाबरी सण पहिला तर मी बी दारू गाडी सण पैसा मैं किसी को बचने नहीं दूंगा ओ माय वो बुचे हो गण मा तुम बार तुम कष्ट कर ले मैं साडे भगत बोले रस हां इनी भाई जेस ने कडी लाईली ने बाप फोटो बघिनी आणि इटो बघिनी इनी भाई ना सुबड्या गोटाई बल्ले पे खड़ा रहो तिखा धन का पानी पियो धंधे की बल्ले की निगरानी करू
14 की लीगा रेखू ऐसा मत झावड़े भगत 1000 लेता नगन बजाओ बच्चों जल्दी कोंबड़ा मांगाड़ी लेना रे भगत कोंबड़ा मांगाड़ी लेना जल्दी कोंबड़ा मांगाड़ी लेना रे भगत कोंबड़ा मांगाड़ी लेना आपली खावानी मजा ईना रे भगत खावानी मजा ईना आपली खावानी मजा ईना रे भगत खावानी मजा ईना बच्चा दौलत जी महाराज कल मुझे पार्टी के लिए 3 कोंबड़े लगेंगे 3 का है महाराज 5 दिसू पर हमने घर में काट क्या करने थे देखा तेरे घर में अंधेरा किसने किया जानता है नहीं महाराज अंधेरा कायम रहे ये डॉक्टर जयकाल का काम है कौन सा डॉक्टर जयकाल तुम मोशिश ना का खबर भाई लोगों ने बीच में बोलने का नहीं बच्चा दौलत तू टीवी पे शक्तिमान देखता है क्या हाँ देखस महाराज शक्तिमान का दुश्मन वही डॉक्टर जयकाल तुझे शैतान बनाना चाहता है और दुनिया में तबाही मचाना चाहता है यह काम हम इसके शैतान रहे मुकुप महाराज तू दिमाग वाला आदमी है और तेरे जैसे दिमाग वाले आदमी की डॉक्टर जयकाल को सख्त जरूरत है इसलिए तुझे पकड़ने के लिए उसने केकड़िया मान को तेरे घर में भेजा है बाप रे माता कसम महाराज डर मत बच्चा मैं उसके तपकीर के डिब्बे में बंद कर दूंगा मगर 5000 रुपए लूंगा बाप रे 5000 हां 5000 सोच ले बच्चा अगर मैं चला गया तो तेरी बेटी और बीबी को एक एकड़े मन कच्चा खा जाएगा और तेरे को उठा के लेके भाग जाएगा जब तू नहीं रहेगा तो तेरी सब स्टेट सरकार जमा हो जाएगी जल्दी बोल मेरे पास टाइम नहीं है बरजू खाए बुद्ध भरा मसा पड़नो बाप हाँ बोल लेगा क्या 5000 नहीं तो मैं चला घर को मुझे मेरे ढाबे पे खरी डालने की है वो बहुत ही कार्य रहो दे रहे दादा मैं 30 लाख ले तुले 5000 पर मना घर मत लाई पिया कान काड़ी दे रहे दादा सरकत सरकत पूरे जाए रे भगत सरकत पूरे जाए सरकत सरकत पूरे जाए रे भगत सरकत पूरे जाए उतनी तंगड़ी धरी लय रे भगत तंगड़ी धरी लय उतनी तंगड़ी धरी लय रे भगत तंगड़ी धरी लय दरवाजा खोल दरवाजा हाथ दे बच्चा जय महाकाल इंद्र की बेटी ब्रह्मा की साली दो ये हाथ बजा दी जा डाली मकान में रहने वाली मुर्गे को जगाने वाली सांप के सर तोड़ी चुके डंक मोड़ो डेडो डेडो ये फोड़ो साला उपग दौले नुस्ता येड़ा बनाए रहा ना साला तेल पुड़ी उदेश अनि पानी नी गली डोखा में मारी पेगस अब चित्ता गाला है ना कि मी भी आंगर रहा फायदा ले से निष्ठ जा मान बंद हो जा तपकीर के ढबड़ी में नहीं तो दूंगा तेरी थोपड़ी में ये सलाह था इटोबा नीन फोटो बनी बर जाए नी भी घेत नहीं तो आगत मुल्ला बारी पड़ी जाता अरे पण नेमको काय गण गंजमोटो महाभारत गण खाले चल तुल सर्व समजीन खालते काय शाको खाले गली मत दुनिया माहीन राहिनी आणि हा तू दौल्यानी जर तुला सांग की आमना घर मा खेकड्या मॅन गुजायले तर तू त्याले मन भरा मा अशी उच्चानी भरानी तर तू मना रावण्या करायला पाहिजे अरे घर मा तू उतरे होता ना आको खेकड्या मॅन कथा घुसना अहो खेकड्या मॅन ते बघत नाही आना चार तंगडे चित करी दिला साला बघतले भय ना थोडा दुखे काले ना तशी तोंड वळा दिली तू ते सिलगू देतात मी सांगस तेवढं कर मग देख त्या दौल्याले मी कसं भेंड्या खतराला दाडस्त आणि चल देख मी त्या दौल्याला काय पट्टा ते जफा शक्तिमान सारखी ताकत हुई तो ज्या खेकड्या मानले मारे नाही तर काही खरं नाही रे भाऊ आई म्हणून बसणं काम नाही असं अर्धी येर महाग चांगले शे का मग महाराज ते मी का तुमच्यासाठी मी बायको रणकी करो चालण मी दवाखाना मा बहिणा भगत आता कसं येऊ ना बाप काय जाऊ मामा बकरे खाल का लांडग म्हणत एवढी गर्दी जमा व्हायली जा लांडगण रे दादा मला घर मग केकडे मॅन कुठ जायचे हो बापरे केकडे मॅन तुम्ही कवय होणार चोपड भाऊजी संध्याकाळ नाही येत आम्ही धाबावर होतो आमले काहीच माहित नाही चांगलो भाऊ तुमले काय सांगू एवढा नवाजेल बघत आमला गाव ना पण तो भी बोरे बिस्तर वायसन पै गया सुपड दादा आता शक्ती माणसारखी ताकद जे पळवी तो जमले आता बचाळी अहो ते शक्ती मानले बोला ना या केकडे मानले तो कोंबडीन बच्चन मी का धरली जे
तो शक्तिमान कसा लिहिन दादा असा ठिकाणे? अहो अप्पा, शक्तिमान आणि धुडकुणाला एकच गुरुन चेला आहेत. धुडकुणाला पकडताच शक्तिमान टाकपट्टी करती. हो पाहुना, मी तुम्हाला पाय पडाच बचाडले आमले सांग ना पुरी हिरमन जवायले. त्यासले काय सांगू, त्या तर चालत असले ना तुमले. संध्याकाळ नाही त्या तुम्ही सांग का माले. तुला अप्पानी वर्जन होतो बहीण माले. मना आपले एवढी गुरमी तर मरू देना मना आपले. मला माफ कर बेटी, एपीकडे नकाचे टाइम आम्हाला बचाडले. माफी मनी नाही, तुम्हाला जवानी मांगा आता त्याच तुम्हाला बचाडतीन. मने सर चूक भूल पदरा झाला. मी तुम्हाला पाय पडत त्या शक्ती मारेपर्यंत तुम्ही एकेकडे म्हणून मला बचाला. मी तुमले वाचाडस पण तुमले लोकसने सर्व जमिनी वापस करणं पडतीन. अहो, मी सर्व हिरण्यासाठीच करायचे. जे हिरण्याचे ते सर्व तुमचे. मला नको कोण आराम ना कपटीपणा करीसन का मला तुमनं सारखं जे खालन गुलाम बनणं छे. सांगा मग तुमले इन्सान बनणं छे का सैतान? बहिणी जात दाखिन बनणं की पहिले फोटणं लेकरू खास. तुम्ही सैतान बनणं की पहिले बायकोलेच खाशाल. शिल्क द्यावा माहिती की येते तुम्ही नका बनू माय सैतान. जय बा, तुम्ही जे सांगता तसं मी करत पण शक्ति मला गेली बोला. देखा मग, जय गुरु ताकदवाला, जय काल का थोबड़ा कर दे काला. मेरा यार शक्तिमान आजा, केकड़ा मैन को पाताल में ले जा. देखा गर गर पुनः शक्तिमान. शाबाश शक्तिमान, शाबाश शक्तिमान. मायो कदाशे शक्तिमान, मन तो देखी विनी रहा ना. तुमना देवगण छे मामी, राक्षस गणवाला लेती कसतो. देखा देखा ट्रोली चाला केकड़ा मैन ले. डाटा शक्तिमान. साला काय रे नमत काय उंदीर रे साला. काय काने गया तुमले खोट वाट ना. देखा मी घर में हिडो बोली देवाळ तुमले. मायो शक्तिमान कथा उन्हान कथा गया सासिल भी लागना नी. देखाओ इटो बा शक्तिमान केकडे मेले ले गया तवे तो जित्तो उनो मी. देखाओ हाव जय पटेने ने तुमले आज जवाईनीच बचाडा ना तुमले. जय बा, आज तुम्ही जे सांगशात ते करा तयार छे मी. चला मग तुम्ही दोन्ही जण आटून रस्ता काढा आणि कथा भी तर फाडा. हाय काय सांगरा तुम्ही, हाय एवढं घर हाय एवढी इष्टन सर्व सोड जातो आम्ही. जे लोकच नसे ते लोकच लेतेसू आणि जे तुम नसे ते मी लेसू. आणि आटे राहणार तो जयकल तुमले सैतान बनाळ शिवाय राहा नाही. हो माय करस तो जयकल तुमले सोडवणी वा. चला वाटून बहिणा काय दिन म्हणत रे बाप. हाय त्या पांड्याने जवान पाहुणे आपले एक दिन का सोडणं पडेल म्हणे तुमले. देव सुद्धा लुबाडायला चुकणार नाही तुम्ही. कसा देव सुद्धा लागत नाही तुम्ही. मला माफ कर बेटी, मला काय माहित मन करणे पयसा भेटण्याचं. जशी करणे तशी भरणी. माफी त्या पांडुरंगनी मांगा. चला निघा. जय बापू, मनी आंडेर तुम्हाला अंगी लागणी. बरं बरं बेटी जात अस आम्ही. तुम्ही तीन देखू नका, तुमनं पाप कसं धुवाईन ते देखा. चला निघा. सुपडू सकाळी दोंडी फिरायचे, जनतेने खेती जाले त्याला परत. अति मी शेतकरी, तुम्हाला मुखडदम. हिरी काय चालस का? कुठे चाल चाल ना हिरी ले बांधी ले न्याहरी. हो चाल चाल ना हिरी तू बांधी ले न्याहरी. तू बांधी ले न्याहरी. तू बांधी ले न्याहरी. कांदा पापड कैर मिचिरी. हो जाय जाय ना पोरी जाय के तो मालव करी. हो जाय जाय ना पोरी जाय खेत मालव करी. जाय खेत मालव करी. जाय खेत मालव करी. वो पोरी का पिए जीवरी. चल चल ना हिरी ले बांधी ले न्याहरी. वो चल चल ना हिरी ले बांधी ले न्याहरी. शेतकरी मनी तू राहनी घर जीवारी मी तुलानी. मी शेतकरी मनी तू राहनी घर जीवारी मी तुलानी. आतव तू नी कापसुरानी ले इया लव करे. वो चल चल ना हिरी ले बांधी ले न्याहरी. वो चल चल ना हिरी ले बांधी ले न्याहरी. भेटाले पांडुरंग तूले. कोनु में भेटाले पांडुरंग तूले. धावना इठोबा पावना तुम्हाले. कोनु में भेटाले पांडुरंग तूले.
कोनू में घटाले पांडुरंग तू